काल खालच्या सभागृहामध्ये एका मंत्री महोदयांनी मला धमक्या दिल्या जात आहेत, मला गोळ्या घातल्या जाईल आरक्षणाच्या भूमिकेमुळं. त्यांची 289 पण एका सभागृहातल्या मंत्र्याबद्दल असं दुसरीकडे मला धमकावलं जात आहे. विरोधी पक्ष तेच बोलताच येत नाही. हा, त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय दिला आणि खाली विषयात छगन भुजबळ म्हटलंय. एका मंत्री महोदयांनी मला धमकावलं जातंय, मला गोळ्या घातल्या जाईल, सन्मान ठेवायला दिलं बोला, अशा प्रकारची भूमिका सभागृहात मांडलेली काल. सभापती महोदय, आपल्या घटनेनुसार मंत्रिमंडळाचा जो निर्णय होतो, ठीक आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय घेताना मतभेद होऊ शकतात, परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर या निर्णयाच्या मागे सर्व मंत्र्यांनी खंबीरपणे उभं राहणं आवश्यक असताना एक राज्याचे मंत्री समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य सातत्यानं करत आहेत सभापती महोदय. आणि जर त्यांना वाटत असेल कोणी गोळी घालणार आहे, कोणी धमक्या देत आहे, तर त्यांनी रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पाहिजे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आहे, गृहमंत्र्यांना भेटलं पाहिजे, पोलीस स्टेशनला तक्रार दिली पाहिजे. परंतु एका मराठा समाजाच्या आंदोलकावर अशा पद्धतीनं भूमिका मांडून या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे सभापती महोदय. आणि म्हणून वर्तमानपत्रात बातम्या येतात, आरक्षणासाठी धमक्या दिल्या जातात, अशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात. आणि मला असं वाटतं स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी अशा पद्धतीनं समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य सभापती महोदय केलं जातं. आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगेल, जर मंत्र्यांना धमक्या देत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय? आणि मग या मंत्र्यांना जर धमक्या आल्या असेल तर मंत्री पोलिसांकडे तक्रार का करत नाही? ज्याचं नाव घेतात त्याला बदनाम का करतात? म्हणून मला असं वाटतं जर राज्याच्या कॅबिनेट मंत्र्याला धमक्या येण्याची गोष्ट जर मंत्रीच करत असेल तर या सगळ्याविषयी या राज्यातील जनतेच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून मी 291 मांडलेली सभापती महोदय, कारण जर कॅबिनेट मंत्र्याला जर धमक्या येत असेल आणि ते भर सभागृहात सांगत असेल आणि जर खरं असेल तर कारवाई करावी, खरं असेल तर रितसर तक्रार करावी. परंतु मला असं वाटतं मी काय करते घोषणा म्हणण्यापेक्षा काय मुक्त विचार म्हणून मांडले सूचना. त्यांची धमकी वेगळी, ठीक आहे ना ते, चला दानवे साहेब. आणि त्याच्यामुळं सभापती महोदय या विषयावर चर्चा व्हावी, सभागृहाचं काम स्थगित करून या खरं जर कॅबिनेट मंत्र्याला अशा पद्धतीने धमकी येत असेल तर त्याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. किंवा मग हे मंत्री मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा गोष्टी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी करतात की काय, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून या विषयावर चर्चा व्हावी यासाठी मी 291 मांडलेला आहे सभापती महोदय. आपण एक तुमच्या दृष्टीने आणि एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती भूमिका मांडली, परंतु आपण आता हळूहळू अनुभवी झालेले आहात, विरोधी पक्षनेते आहात, दुसऱ्या सभागृहातल्या व्यक्ती जे बोलतात त्याच्यावरती या सभागृहात चर्चा होत नाही, परंतु आंदोलनाच्या संदर्भात विषय असल्याने मांडलेले आहेत. तथापि धमक्यांच्या संदर्भामध्ये माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारने योग्य ती दखल घेतलेली आहे, पण धमक्यांचं बोलाल तर त्या धमक्या येणं चुकीचंच आहे, परंतु प्रत्येकाला धमक्या येतात. हल्ली रात्री 9 फोन येतो आणि तुम्ही बोलायला लागलात की ते टेप करतात आणि विचारायला लागतात, मग ते कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणावर बोलतात. आणि आम्हाला लेडीजला तर प्रॉब्लेम असा होतो की असं वाटतं की कुठली तरी पीडित महिला जर का कॉन्टॅक्ट करत असेल तर आपण कसा फोन घ्यायचा नाही, आणि ते वेगळंच बोलतात. काल तर एका व्यक्तीने मला फोन करून असं म्हणाला तो माणूस की एक महिलेवर बलात्कार झाला आणि तुम्ही तिला विधानभवनात सोडत नाही म्हणजे काय? तर मी म्हटलं विधानभवनात बलात्कार झाला तर यायचं कशाला, उलट पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलला जायला पाहिजे. पण पास साठी म्हणून तो मला असं सांगत होता. त्यामुळे असे लोक फार वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत, परंतु सन्माननीय अंबादासजी दानवे यांनी जे लक्ष वेधलेलं आहे त्याची सरकारने ऑलरेडी दखल घेतलेली आहे.